हॅलो. हॅलो, नमस्कार. हा मी पद्मश्री पोपटराव पोर साहेबांशी बोलतोय. हो, बोला. सर नमस्कार, मी अजित पाटील बोलतोय, नांदेडवरनं, युवा राज्य वर्तमानपत्र संपादक. हा सर 2 मिनिट वेळ आहे आपल्यासाठी बोलण्यासाठी. हा काय बोला. सर, नांदेड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील जवळपास 14,234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्याचबरोबर हो. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये 1,015 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. हा आपण एक पद्मश्री आणि आदर्श गावचे सरपंच आहात, तर त्या हाँ अनुषंगाने मला आपल्याशी बोलायचं होतं की ग्रामीण भागामध्ये उमेदवार उभे टाकत असताना त्यांच्याकडे कुठली पात्रता असली पाहिजे आणि त्यांच्याकडे गावाचा विकासाचं स्वप्न कुठलं असलं पाहिजे. नाही, आता कसं आहे, पात्रतेचा विषय थोडा वेगळा आहे. तो फक्त हेतू शुद्ध असला पाहिजे हाँ कि हाँ मला गावासाठी काम करायचा हेतू असला पाहिजे. शेवटी शिक्षण आणि यांनी पात्रता ठरत नाही. शेवटी नैतिक मूल्य त्याच्यामध्ये काय आहे. हे गाव आपलं आहे, मला गावाच्या समस्या सोडायच्या म्हणून मला करायचं, नाही तर काय काय प्रतिष्ठेसाठी म्हणणंच आता होत. सर, माझा ग्रामपंचायतीच्या सरपंचकीचे आरक्षण आता परवाच्या आदेशानुसार सरपंच रद्द झालंय, हा तर आपला या निर्णयाबद्दल काय वाटतं सर? नाही, त्यात एक आहे की जो घोडेबाजार होतो, हाँ आरक्षण निघाल्यानंतर ज्याला मिळतात अर्थात आता काही लोक चांगलं काम करून संधी करतात. समजा एससी साठी निघलं, एनटी, ओबीसी किंवा महिला किंवा पुरुष ओपन, तर मग एकदा मिळाल तर तो त्याप्रमाणे खर्च करतो निवडणुकीत. हाँ 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 आता एक होईल की खर्च करायचं कोणी. आता उद्या नाही आरक्षण आपल्या बाजूने निघलं तर एवढा खर्च कोणासाठी करायचा. का बरोबर. प्रत्येक जण पॅनल कालड होतो की सरपंच व्हायचं म्हणून. आणि सरपंच नाही होतं आलं तर पॅनल येऊन काय. आणि उद्या सरपंच जो कोणी वेगळा झाला तो ऐकलं 5 वर्ष असंही नाही. एक बरोबर. बाजू आहे आणि दुसरी बाजू ही आहे की त्याला आता नंतर उघडलं जाणार आहे, त्यामुळे त्याची तीव्रता आणि संघर्ष कमी होईल. मला वाटतं जो व्यसनावर याच्यावर खर्च होतो ना खूप मोठा, मर्यादित होईल असं वाटतं. पण सर, आता सर्वात महत्वाचं म्हणजे गावाच्या विकासाच्या बाबतीत, म्हणजे जसं आदर्श गाव म्हणून हिरवे बाजार समोर आले महाराष्ट्राच्या आणि देशाच्या, त्याचबद्दल महाराष्ट्रातील हा प्रत्येक गाव हे देशाच्या समोर येण्यासाठी, आदर्श गाव निर्माण होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील? नाही, आता शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक हे आत्मा आहे लोकशाहीचा. फक्त निवडणूक प्रक्रिया ही गाव उभं करणारी असावी, म्हणजे तरुणाईला व्यसनी करणारी नको. बरोबर आहे. आणि म्हणून आहे की आता विकासाची काम करायची असेल तर आता पैसा आणि योजना खूप आहे, हो पण गाव एकत्र येत नाही त्यामुळे खर्च होत नाही, तक्रारी चालू राहतं. बरोबर आहे सर. जर हेतू मूळ ग्रामपंचायतीचा हाच आहे की गावाला पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि सामाजिक सद्भावना, स्वच्छता या सुविधा द्यायच्या. पण मग या सुविधा बाजूला राहिल्यानं वादविवाद चालू झाले तर मग निवडणुकीचा ग्रामपंचायतीचा जो मुख्य हेतू आहे तो दूर जातो. सर, ज्या प्रकारे आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नावलौकिक रूप म्हणून आपणास आदर्श गावचे हिवरे बाजार सरपंच म्हणून आपण पोपटराव पवार साहेब म्हणून हा नावारूपास आलात, त्याच पद्धतीने सर आम्ही आज युवा राज्य या वर्तमानपत्र न्यूज चॅनलच्या वतीने ग्रामीण भागातील हा उमेदवारांसाठी काही प्रश्न तयार करू इच्छितोय. तर ते प्रश्न मला तुमच्याकडून अपेक्षित आहेत, जे उमेदवार गावामध्ये उभे टाकतायत ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये, तर हा आपल्याकडून एक 4-5 प्रश्न आम्हाला सांगाल का की त्या उमेदवारांसाठी आम्ही विचारू शकू आणि त्याच्या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून गावाचा विकास नाही, करता हे येण्यासाठी काय प्रयत्न करता येतील? पहिला प्रश्न हा आहे की सरपंच का व्हायचा आपल्याला. ओके. मग त्याचा हेतू म्हणजे हाँ गावासाठी काम करण्यासाठी का प्रतिष्ठेसाठी. हाँ 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 दुसरं निवडून आल्यानंतर निवडणुकीत हाँ विनाकारण खर्च करणार नाही, म्हणजे दारू पाजणं, पार्ट्या देणं. हाँ कारण शेवटी मग व्यसनी गाव होणार असेल तर मग त्या निवडणुकीचा अर्थ आहे. हाँ तिसरा प्रश्न आहे की पर्यावरण, स्वच्छता यासाठी तुम्ही तुमची भूमिका काय असेल. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जे स्थलांतर आज गावाकडून शहराकडे होत आहे, हाँ मूलभूत सुविधा ऐवजी, हाँ तर त्या देण्याच्या दृष्टीने तुम्ही काय कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणार का कॉन्ट्रॅक्टर कडून काम करून घेणार स्वच्छता.
ओके असे चार पाच प्रश्न विचारा. हो सर, म्हणून त्याच अनुषंगाने मी तुम्हाला कॉल केला होता की तुमच्याकडे सगळ्यापेक्षा वेगळे प्रश्न असू शकतात आणि ज्याच्या माध्यमातून गावाचा विकास साधू शकतो. चालेल सर, आपण नांदेड जिल्ह्यामध्ये सर गावातील विकासासाठी जर येऊ शकत असाल तर कधी वेळ आणि कशा पद्धतीने आपण अपॉइंटमेंट घ्यावी लागेल? नाही काय नाही, फोन करा जे कोरोनाचं वातावरण थांबलं की नक्की येईल मी. नक्की सर, आम्हाला युवराजच्या वतीने आपल्या काही गावामध्ये आपली सभा घेण्याची आणि मार्गदर्शन करण्याची मार्गदर्शन म्हणून आपण लाभावं अशी इच्छा आहे आमची. चालेल, नक्की येईल. आणि तुम्ही मला एक मेसेज ईमेल आय डी टाकून द्या, माझ्याकडे राहील.